हॅलो स्टुडंट्स टूडे वी आर गोइंग टू स्टडी मॅथ्स इन धीस व्हिडिओ वी आर स्टडी अबाउट मिसेलिनियस एक्झरसाईज टू पार्ट फस्ट क्वेश्चन फस्ट क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह अँसर्स आर गिवन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर तर या ठिकाणी काही प्रश्न आणि त्याचे बहुपर्यायी उत्तरे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत हे दिलेले आहेत तर आपल्याला त्यातून ॲन्सर शोधायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो खाली मल्टिपल चॉईस दिलेले असले तरी डायरेक्ट ॲन्सर टिक करायचं नाही तर सॉल्व्ह करून अॅन्सर बरोबर आहे याची खात्री केल्याशिवाय पर्याय नोंदवायचा नाही क्वेश्चन फर्स्ट फाईंड द सरकम्फरन्स ऑफ अ सर्कल हूज एरिया इज वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर आपल्याला सर्कलचा सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे आणि एरिया दिलेला आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत ए बी सी आणि डी विनो एरिया ऑफ स्क्वेअ सर्कल इज इक्वल टू वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल इज पायर स्क्वेअर मीन्स पायर स्क्वेअर इज इक्वल टू वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्स व्हॅल्यू ऑफ पायज ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी सिक्स आता हा ट्वेंटी टू अपॉन सेवन इथे मल्टीप्लाय जर त्याला वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्सकडे पाठवला हो तर तो काय होईल त्याचा रेसिप रोकल येईल म्हणजेच कसा होईल पहा आर स्क्वेअर इज इक्वल टू वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड एटी सिक्स मल्टीप्लाय बाय सेवन डिवायडेड बाय ट्वेंटी टू हा सेवन डिनॉमिनेटरमध्ये होता तो निमोरेटरमध्ये गेला आणि ट्वेंटी टू न्युमोरेटरमध्ये होता तो डिनॉमिनेटरमध्ये आला जर आपण वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्सला ट्वेंटी टूने डिवाईड केले तर काय येईल पहा ट्वेंटी टू वन ज ट्वेंटी टू ट्वेंटी टू सिक्स ज वन हंड्रेड अँड थर्टी टू आता वन हंड्रेड थर्टी एटमधून वन हंड्रेड थर्टी टू गेले तर सिक्स राहिले म्हणजे सिक्स्टी सिक्स झाले ट्वेंटी टू थ्री ज सिक्स्टी सिक्स मीन्स आर स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स्टी थ्री इंटू सेवन करा मल्टिप्लिकेशन सेवन थ्रीचं ट्वेंटी वन कॅरी टू सेवन सिक्स ज फॉर्टी टू प्लस टू फॉर्टी फोर मीन्स आर स्क्वेअर इज इक्वल टू फोर हंड्रेड अँड फॉर्टी वन तर आपल्याला आर स्क्वेअर इज इक्वल टू फोर हंड्रेड फॉर्टी वन मिळाले म्हणजे आर इज इक्वल टू काय येणार स्क्वेअर रूट ऑफ फोर हंड्रेड फोर्टी वन आणि फोर हंड्रेड फोर्टी वन हा ट्वेंटी वनचा स्क्वेअर आहे मीन्स आर इज इक्वल टू ट्वेंटी वन सेंटीमीटर एरिया सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आहे म्हणजे से रेडियस येणार सेंटीमीटरमध्ये आपल्याला सर्कलची रेडियस मिळाली आर इज इक्वल टू ट्वेंटी वन सेंटीमीटर द फॉर्म्युला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज टू पाय आर मीन्स टू मल्टीप्लाय बाय ट्वेंटी टू अपॉन सेवन मल्टिप्लाय बाय ट्वेंटी वन सेवन वन ज सेवन सेवन थ्री ज ट्वेंटी वन मल्टिप्लिकेशन करूया ट्वेंटी टू टू ज फॉर्टी फोर फॉर्टी फोर मल्टिप्लाय बाय थ्री थ्री फोर ज ट्वेल्व कॅरी वन थ्री फोर ट्वेल्व प्लस वन थर्टीन मीन्स वन हंड्रेड थर्टी टू सेंटीमीटर या ठिकाणी वन हंड्रेड थर्टी टू सेंटीमीटर स्क्वेअर असं दिलेलं आहे पण सरकम्फरन्स हा सेंटीमीटरमध्ये असतो म्हणजे ज्या युनिटमध्ये रेडियस असते त्या युनिटमध्ये सरकम्फरन्स असतो रेडियस सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून सरकम्फरन्ससुद्धा सेंटीमीटरमध्ये म्हणजे आपला ॲन्सर काय आहे ऑप्शन बी वन हंड्रेड थर्टी टू सेंटीमीटर हॅन्स द करेक्ट ॲन्सर इज ऑप्शन बी सेकंड सब क्वेश्चन द साईड ऑफ अ क्यूब इज फोर मीटर इफ इट इज डबल्ड यू हाउ मेनी टाइम्स विल बी द व्हॉल्यूम ऑफ द न्यू क्यूब ॲज कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल क्यूब पहा ओरिजनल क्यूबचा क्यूबची साईड दिलेली आहे फोर मीटर परत काय सांगितलं इफ इट इज डबल्ड म्हणजे साईड डबल केली तर हाऊ मेनी टाइम्स विल बी द व्हॉल्यूम ऑफ द न्यू क्यूब ॲज कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल क्यूब तर न्यू क्यूबचा व्हॉल्यूम ओरिजिनल क्यूबच्या कम्पॅरिझनने किती टाईम्स असेल असं त्यांना आपल्याला विचारायचं आहे या ठिकाणी फोर ऑप्शन्स दिलेले आहेत आता आपल्याला असं ओरली सांगता येणार नाही आपण ते सॉल्व्ह करून पाहू साईड ऑफ अ क्यूब इज गिवन फोर मीटर वी नो व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू ए स्क्वेअर एम इन साईड साईड सॉरी ए क्यूब एम इन साईड साईड क्यूब साइड इज फोर मीन्स फोर क्यूब एंड क्यूब ऑफ फोर इज सिक्स्टी फोर मीन्स वॉल्यूम ऑफ ओरिजिनल क्यूब इज सिक्स्टी फोर मीटर क्यूब और क्यूबिक मीटर याठिका तुम्हें लिखू शकता क्यूबिक मीटर न्यू साइड इज डबल्ड मीन्स टू इंटू ओरिजिनल साइड मीन्स टू इंटू फोर टू इंटू फोर इज एट मीटर वॉल्यूम ऑफ न्यू क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब साईड ऑफ न्यू क्यूब इज एट मीटर मीन्स एट क्यूब अँड क्यूब ऑफ एट इज फाय हंड्रेड अँड ट्वेल्व मीन्स वॉल्यूम ऑफ न्यू क्यूबीज फाय हंड्रेड अँड ट्वेल्व मीटर क्यूब न्यू व्हॉल्यूम फाय हंड्रेड अँड ट्वेल्व मीटर क्यूब इज एट इंटू सिक्स्टी फोर पहा फाय हंड्रेड अँड ट्वेल्व हा एटचा क्यूब आहे एट मल्टीप्लाय एट मल्टीप्लाय एट 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 झ सिक्स्टी फोर मीन्स एट इन्टू सिक्स्टी फोर मीन्स एट इन्टू ओल्ड वॉल्यूम ओल्ड वॉल्यूम किती होता आपला सिक्स्टी फोर होता मिन्स एट इंटू ओल्ड वॉल्यूम दस द न्यू व्हॉल्यूम इज एट टाइम्स द ओल्ड व्हॉल्यूम न्यू क्यूबचा वॉल्यूम हा एट टाइम्स काय आहे ओल्ड वॉल्यूम हेन्स द करेक्ट ॲन्सर इज ऑप्शन डी ऑप्शन डी इज एट टाईम्स किंवा हे तुम्ही अजून एका पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता तुमचा न्यू क्यूबचा वॉल्यूम काय आहे एट क्यूब एट क्यूब मीन्स एट इंटू एट इंटू एट आणि ओरिजिनल क्यूबचा वॉल्यूम काय आहे सिक्स्टी फोर तो डिनॉमीटरमध्ये लिहिला एट वन ज एट 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 झ सिक्स्टी फोर एट एट कॅन्सल रिमेनिंग एट मीन्स वॉल्यूम ऑफ अ न्यू क्यूब इज एट टाइम्स द वॉल्यूम ऑफ ओरिजिनल क्यूब दॅट्स वाय ऑप्शन डी इज अ ॲन्सर नेक्स्ट क्वेश्चन प्रणाली वॉज प्रॅक्टिसाइजिंग फॉर अ हंड्रेड मीटर रनिंग रेस सी रॅन हंड्रेड मीटर डिस्टन्स ट्वेंटी टाइम्स दी टाईम रिक्वायर्ड इन सेकंड्स फॉर इच अटेम्प्ट वॉज ॲज फॉलोज फाईंड द मीन ऑफ द टाइम्स टेकन बाय टेकन फॉर रनिंग पा प्रणाली हंड्रेड मीटर रनिंगचं प्रॅक्टिस करते ती हंड्रेड मीटर डिस्टन्स ट्वेंटी टाइम्स धावलेली आहे त्याचं टायमिंग या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला त्याचं काय करायला सांगितलं आहे मीन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तर आपण पहिल्यांदा टेबल तयार करू टाईम इन सेकंद मार्क्स नंबर ऑफ अटेम्प्ट टाईम इज एक्स आय अँड नंबर ऑफ अटेम्प्ट आर एफ आय मीन्स एफ आय इन टू एक्स आय पहा कमीत कमी टायमिंग आहे फॉर्टीन सेकंद आणि जास्तीत जास्त टायमिंग आहे एटीन सेकंद म्हणजे आपल्या टाईम इन सेकंद्समध्ये फॉर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन असे नंबर्स येतील आता आपण शोधूया फॉर्टीन सेकंद ती किती वेळा धावली पहा वन टू टाईम्स इथं टू मार्क्स आहेत आणि फ्रिक्वेन्सी टू लिहिलेली आहे आता फिफ्टीन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट या ठिकाणी मार्क्स एट आहेत फ्रिक्वेन्सी एट आहे सिक्स्टीन वन टू थ्री फोर फाय फाय टेलिमार्क्स आहेत आणि फ्रिक्वेन्सी फाय आहे सेवन्टीन वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर फ्रिक्वेन्सीज फोर अँड एटीन इज ओन्ली वन डेट्स अ हिर वन फ्रिक्वेन्सीज वन आता टाईम सेकंड्समध्ये आहे फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टी नाईन एटीन नंबर ऑफ अटेम्प्स या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपण लिहिलेली आहे एफ आय इन टू एक्स आय करायचे आपल्याला फॉर्टीन टू ज ट्वेंटी एट फिफ्टीन एट ज वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स्टीन फाय ज एटी सेवन्टीन फोर ज सिक्स्टी एट अँड एटीन वन ज एटीन यांची ॲडिशन करूया वन प्लस फोर फाय फाय प्लस फाय टेन टेन प्लस एट एटीन एटीन प्लस टू ट्वेंटी मीन्स एन इज इक्वल टू ट्वेंटी आता एफ आय एन टू एक्साईजचे ॲडिशन करूया एट प्लस एट सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस एट ट्वेंटी फोर कॅरी टू टू प्लस वन थ्री थ्री प्लस सिक्स नाईन नाईन प्लस एट सेवनटीन सेवनटीन प्लस टू नाईन्टीन नाईन्टीन प्लस टू ट्वेंटी वन अगेन कॅरी टू टू प्लस वन थ्री थ्री हंड्रेड अँड फोर्टीन मीन्स सवेशन ऑफ एफ आय एक्साईज थ्री हंड्रेड फोर्टीन सम एन इज इक्वल टू ट्वेंटी वी नो द फॉर्म्युला मिन इज एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन यन मीन्स थ्री हंड्रेड फोर्टीन अपॉन ट्वेंटी तर थ्री हंड्रेड फोर्टीनला जर ट्वेंटीने डिवाईड केलं ट्वेंटी वनचं ट्वेंटी सब ट्रॅक वन थ्री मायनस टू इज वन रिमेनिंग फोर ट्वेंटी फायझं हंड्रेड फोर्टीन पॉईंट दिला आणि झिरो घेतला ट्वेंटी सेवन ज वन हंड्रेड फॉर्टी वन हंड्रेड फोर्टी मानस वन हंड्रेड फोर्टी इज झिरो मीन्स आन्सर इज फिफ्टीन पॉईंट सेवन सेकंद्स देअर फोर द मीन ऑफ द टाईम टेकन फॉर रनिंग हंड्रेड मीटर रेस इज फिफ्टीन पॉईंट सेवन सेकंद्स नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री ट्रँगल डी ई एफ अँड ट्रँगल एलेमेन आर कॉंग्रुयंट इन द करस्पॉन्डन्स ई डी एफ करस्पॉन्डन्स एलेम एन राईट द पेयर्स ऑफ कॉन्ग्रेंट साईड्स अँड कॉन्ग्रेंट अँगल्स इन द करस्पॉन्डन्स आता आपल्याला या ठिकाणी ट्रँगल दिलेला आहे डीई एफ आणि एलेमेन पण त्यांचा करस्पॉन्डन्स ई डी एफ आणि एलेम एन दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जसा करस्पॉन्डन्स दिलेला असतो तशी ट्रँगलला नावं देऊन आपण ट्रँगल ड्रॉ करायचा आता ट्रँगल ड्रॉ केला त्याला नावं ईडी e एफ ईडी एफ e अँड या यम इयान त्यांनी काय सांगितलेलं आहे दिस टू ट्रँगल्स आर कॉंग्रेंट इन द करस्पॉन्डन्स डी एफ अँड एलेम एन म्हणजे हे दोन ट्रँगल कॉंग्रेंट आहेत ट्रँगल ई डी एफ काँग्रेन ट्रँगल एलेम एन देअर फोर साईड ई डी दिस साईड काँग्रेन साईड एल एम साईड डी एफ दिस साईड काँग्रेन साईड एम एन अँड साईड ई एफ दिस साईड काँग्रेन साईड एल एन e, तर ह्या तीन साईड या ई डी एफच्या तीन साईड एल एम एनच्या तीन साईडशी काँग्रेंट आहेत आता अँगल अँगल ई काँग्रेंट अँगल यल अँगल डी काँग्रेन अँगल यम अँड अँगल यफ कॉंग्रंट अँगल एन तर आपल्याला जो करस्पॉन्डन्स दिलेला असतो त्यानुसार ट्रँगल ड्रॉ करून जर नावं दिली तर आपल्याला काँग्रेंट साईड्स आणि काँग्रेन अँगल्स अगदी सहजपणे लिहिता येतात क्वेश्चन नंबर फोर द कॉस्ट ऑफ अ मशीन इज टू लॅक फिफ्टी थाउजंड इट डिप्रिसिएट्स ॲट द रेट ऑफ फोर पर्सेंट पर एनम फाईंड द कॉस्ट ऑफ द मशीन आफ्टर थ्री इयर्स पहा मशीनची कॉस्ट दिलेली आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड इट डिप्रिसिएट्स ॲट द रेट ऑफ फोर पर्सेंट पर ॲन एम म्हणजे प्रत्येक वर्षी तिची प्राइस फोर पर्सेंटने डिप्रिसिएट होते म्हणजे कमी होते फाईंड द कॉस्ट ऑफ द मशीन आफ्टर थ्री इयर्स तर तीन वर्षानंतर आपल्याला त्या मशीनची कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे पा सोल्युशन गिवन इयर पी इज कॉस्ट ऑफ मशीन रुपीज टू लॅक फिफ्टी थाउजंड आर इज रेट ऑफ डिप्रिसिएशन फोर पर्सेंट एन इज नंबर ऑफ इयर्स देर आर थ्री इयर्स आर गिवन इयर अँड ए इज इक्वल टू डिप्रिसिएटेड प्राईस ऑफ द मशीन म्हणजे तीन वर्षानंतर कमी झालेली किंमत म्हणजेच आपला ए आहे तर आपण कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्टमध्ये अमाऊंट कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इन टू ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड ब्रॅकेट रेस टू यन हा फॉर्म्युला यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत सबसिडीट द व्हॅल्यूज व्हॅल्यू ऑफ पी इज टू लॅक फिफ्टी थाउजंड इन टू ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड आता आर हा या ठिकाणी डिप्रिसिएशन रेट आहे म्हणजे किंमत कमी होते त्यामुळं आर काय करायचा निगेटिव्ह घ्यायचा मायनस फोर अपॉन हंड्रेड ब्रॅकेट स्क्वेअर तर लक्षात ठेवा जेव्हा डिप्रिसिएशन रेट दिलेला असतो त्यावेळी आर हा मायनस घ्यायचा असतो टू लॅक फिफ्टी थाउजंड इन फिफ्टी uh, थाउजंड इंटू ब्रॅकेट वन मायनस फोर अपॉन हंड्रेड आता या ठिकाणी डिनॉमिनेटर नाही म्हणजे वन असेल डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन हंड्रेड इंटू वन हंड्रेड आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन हंड्रेड वन ज हंड्रेड मायनस फोर वन जो फोर मीन्स टू लॅक फिफ्टी थाउजंड इन्टू ब्रॅकेट हंड्रेड मायनस फोर इज नाईन्टी सिक्स नाईंटी सिक्स अॉन हंड्रेड ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू टू लॅक फिफ्टी थाउजंड इन्टू ब्रॅकेट आता नाईन्टी सिक्सचे फॅक्टर्स काय येतात ट्वेंटी फोर फोर ज नाइंटी सिक्स आणि हंड्रेडचे ट्वेंटी फाय फोर ज हंड्रेड हा फोर फोर कॅन्सल होईल मीन्स ट्वेंटी फोर अपॉन ट्वेंटी फाय ब्रॅकेट क्यूब आता या ठिकाणी ब्रॅकेट क्यूब आहे म्हणजेच ट्वेंटी फोर अपॉन ट्वेंटी फायचं मल्टिप्लिकेशन किती वेळा करायचं आहे तर तीन वेळा टू लॅक फिफ्टी थाउजंड मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फोर अपॉईंट फाय मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फोर अपॉन फाय मल्टिप्लाय बाय ट्वेंटी ट्वेंटी फोर अपॉन फाय आता ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय इंटू फायने जर टू लॅक फिफ्टी थाउजंडला डिवाई केलं तर अँसर येणार आहे सिक्स्टीन मीन्स सिक्स्टीन इंटू ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी फोर अँड इट्स मल्टिप्लिकेशन बिकम्स रुपीज टू लॅक ट्वेंटी वन थाउजंड वन हंड्रेड अँड एटी फोर देअर फॉर द कॉस्ट ऑफ मशीन आफ्टर थ्री इयर्स इज रुपीज टू लॅक ट्वेंटी वन थाउजंड वन हंड्रेड अँड एटी फोर इज द अँसर तर अशा पद्धतीने कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाय इन कॉर्डिलॅटरल ए बी सी डी साईड ए बी पॅरल साईड डी सी त्यांनी कॉर्डिलॅटरल दिलेलं नाही आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून सेगमेंट एई परपेंडिक्युलर डी सी हा पा एई डी सीला परपेंडिक्युलर आहे इफ लेंथ ए बी इज इक्वल टू नाईन सेंटीमीटर ए बी नाईन सेंटीमीटर आहे लेंथ एई इज टेन सेंटीमीटर म्हणजे हाईट आहे टेन सेंटीमीटर एरिया ऑफ क्वॉर्डिलॅटरल ए बी सी डी इज वन हंड्रेड अँड फिफ्टीन सेंटीमीटर स्क्वेअर एरिया पण आपल्याला त्यांनी दिलेला हे. Find DC, आनी DC ची करेला आहे फाईंड लेंथ डी सी आणि डी सीची लेंथ कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे आहे, या विद्यार्थी मित्रांनो ए बी आणि डी सी पॅरल आहेत एई ही हाईट आहे याचा अर्थ हा ट्रॅपेझियम आहे ॲन्सर काय येईल पा ए बी इज गिवन नाईन सेंटीमीटर एई हाईट इज गिवन टेन सेंटीमीटर साईड ए बी पॅरल साईड डी सी सो ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम अँड फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ इन टू आता हा फॉर्म्युला कसा आहे पा वन हाफ इंटू सम ऑफ पॅरल साईड्स सम ऑफ पॅरल साईड्स मल्टिप्लाय बाय हाईट किंवा हाच तुम्ही असाही घेऊ शकता हाफ इंटू हाईट इंटू सम ऑफ पॅरल साईड्स त्या ठिकाणी आपण तसाच घेतलेला आहे एरिया ऑफ ट्रॅफेज मीजिकल टू हाफ इंटू हाईट हाईट इज ए इंटू सम ऑफ पॅरल साईड्स पॅरल साईड्स आर ए बी अँड डी सी मीन्स हाफ इंटू ए ई इंटू ब्रॅकेट ए बी प्लस डी सी इज इक्वल टू हाफ इंटू हाईट इज टेन इंटू ब्रॅकेट लेंथ ऑफ पॅरल साईड ए बी इज गिवन नाईन प्लस डी सी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून डी सी लिहिला इज इक्वल टू वन हंड्रेड अँड फिफ्टीन कारण एरिया गिवन आहे वन हंड्रेड अँड फिफ्टीन मीन्स नाईन प्लस डी सी इज इक्वल टू आता हा टू इथे डिनॉमिनेटरमध्ये टेन न्युमोरेटरमध्ये म्हणजे तिकडे गेल्यानंतर टू न्युमोरेटरमध्ये जाईल आणि टेन डिनॉमिटरमध्ये येईल नाईन प्लस डी सी इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टीन मल्टिप्लाय बाय टू अपॉन टेन आणि वन हंड्रेड फिफ्टीन आप मल्टिप्लाय बाय टू येतो टू हंड्रेड अँड थर्टी टू हंड्रेड थर्टी अपॉन टेन झिरो झिरो कॅन्सल मीन्स ट्वेंटी थ्री नाईन प्लस डी सी इज इक्वल टू ट्वेंटी थ्री म्हणजे डी सी इज इक्वल टू काय येणार ट्वेंटी थ्री मायनस नाईन अँड ट्वेंटी थ्री मायनस नाईन इज फॉर्टीन मीन्स लेंथ डी सी इज फॉर्टीन सेंटीमीटर म्हणजे आपला आन्सर येणार आहे लेंथ डी सी इज इक्वल टू फॉर्टीन सेंटीमीटर यासाठी तुम्हाला हा ट्रॅपॅझियम आहे ओळखता आलं पाहिजे म्हणजे ट्रॅपॅझियमच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असायला हव्यात शिवाय ट्रॅपॅझियम कॅ एरियाचा एरिया कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युलासुद्धा माहीत असला पाहिजे तरच आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल अन्यथा ते सॉल्व्ह करता येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स द डायमीटर अँड हाईट ऑफ अ सिलेंड्रिकल टँक इज वन पॉईंट सेवन फाय मीटर अँड थ्री पॉईंट टू मीटर रिस्पेक्टिवली हाऊ मच इज द कपॅसिटी ऑफ अ टँक इन लीटर गिवन पाय इज इक्वल टू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन काय सांगितले पा सिलेंड्रिकल टँक आहे त्याची डायमीटर आणि हाईट आपल्याला दिलेली आहे तर त्या टँकची कपॅसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आता टँकची कपॅसिटी म्हणजेच तो टँक ज्या शेपचा आहे त्या शेपचा वॉल्यूम गिवन वन पॉईंट सेवन फायव मीटर रेडियस इज वन पॉईंट सेवन फाय डिवायडेड बाय टू मीन्स मिन्स झिरोट एट सेवन फाय मीटर हाईट इज थ्री थ्रीट टू मीटर कपॅसिटी ऑफ टँक इज इक्वल टू वॉल्यूम सिलेंडर अँड वॉल्यूम ऑफ सिलिंडर इज पायर स्क्वेअर एच मीन्स ट्वेंटी टू सेवन इंटू आर स्क्वेअर एट सेवन फाईव्ह स्क्वेअर टू आता हे जर आपण मल्टिप्लिकेशन डिवायडेशन केलं तर ॲन्सर मिळणार आहे सेवन पॉईंट सेवन तुम्ही करून पाहू शकता सेवन पॉईंट सेवन मीटर क्यूब वी नो वन मीटर क्यूब इज इक्वल टू वन थाउजंड लिटर मीन्स सेवन पॉईंट सेवन मीटर क्यूब इज इक्वल टू सेवन पॉईंट सेवन इन टू वन थाउजंड इज इक्वल टू सेवन थाउजंड सेवन हंड्रेड लिटर मीन्स कपॅसिटी ऑफ टँक इज सेवन थाउजंड सेवन हंड्रेड लिटर तर पहा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सिलेंडरचा व्हॉल्यूम माहीत असला पाहिजे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे तो आहे पाय आर स्क्वेअर एच आता एक्झाम्पल सॉल्व केलं तर तुम्हाला ॲन्सर मीटर क्यूबमध्ये मिळतं पण आपल्याला ॲन्सर विचारलेलं आहे लिटरमध्ये म्हणजेच वन मीटर क्यूब इज इक्वल टू वन थाउजंड लिटर हे कन्वर्शनसुद्धा माहीत असलं पाहिजे तरच तुम्हाला सेवन थाउजंड सेवन हंड्रेड लिटर हे ॲन्सर काढता येईल तर हे फॉर्म्युले तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा कन्व्हर्शनसुद्धा लिहून ठेवा म्हणजे तुमच्या ती लक्षात राहतील नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन द लेंथ ऑफ अ कॉड ऑफ अ सर्कल ऑफ सिक्स्टीन पॉईंट एट सेंटीमीटर कॉर्डची लेंथ दिलेली आहे सर्कलच्या सिक्स्टीन पॉईंट एट सेंटीमीटर रेडियस इज नाईन पॉईंट वन सेंटीमीटर रेडियस पण गिवन आहे नाईन पॉईंट वन सेंटीमीटर फाईंड इट्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर पहा सर्कलमध्ये ओ हे सेंटर घेतलेलं आहे ए बी ही कॉर्ड घेतलेली आहे ए बी या कॉडची लेंथ आहे सिक्स्टीन पॉईंट एट सेंटीमीटर आणि रेडियस आहे नाईन पॉईंट वन सेंटीमीटर दोन्हीही सेंटीमीटरमध्ये आहेत आणि ओ सी हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर लेंथ ऑफ द कॉर्ड इज सिक्स्टीन पॉईंट एट सेंटीमीटर रेडियस ऑफ सर्कल इज नाईन पॉईंट वन सेंटीमीटर इज गिवन लेट द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉर्ड बी डी त्याला आपण डी मांडलेला आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉड बायसेक्स द कॉड हे तुम्ही यापूर्वी अभ्यासलेलं आहे सेंटर सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर जो परपेंडिक्युलर ड्रॉन केला जातो तो कॉडचे दोन कॉन्ग्रेंट पार्टमध्ये डिवायडेशन करतो किंवा बायसेक्ट करतो कॉर्डला देअर फोर लेंथ ए सी इज इक्वल टू सी बी इज इक्वल टू सिक्स्टीन पॉईंट एट अपॉन टू आणि सिक्स्टीन पॉईंट एटला जर टूने डिवाईड केलं टू एट जर सिक्स्टीन पॉईंट टू फोर जर एट एट पॉईंट फोर सेंटीमीटर हे आन्सर मिळेल इन ट्रँगल ए ओ सी ए ओ सी अप्लाइंग द पायथागोरस थिरम वू हॅव आता ए ओ सीमध्ये आपण पायथागोरस थिरम अप्लाय करतो आहे काय येणार पहा ओ सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर किंवा आय पॉट स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साईड्स ओ सी इज कॅल्क्युलेट करायचं आहे ओ सी आपल्याला आणि त्याला आपण डी घेतला आहे मीन्स डी स्क्वेअर प्लस ए सी इज एट पॉईंट फोर स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ इज नाईन पॉईंट वन नाईन पॉईंट वन स्क्वेअर आता हा एट पॉईंट फोर स्क्वेअर इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर तो मायनस होईल मीन्स डी स्क्वेअर इज इक्वल टू आता एट नाईन पॉईंट वनचा स्क्वेअर येतो एटी टू पॉईंट एटी वन तुम्ही करून पहा मायनस एट पॉईंट फोरचा स्क्वेअर येतो सेवन्टी पॉईंट फाय सिक्स आणि एटी टू पॉईंट एटी वन मायनस सेवन्टी पॉईंट फाय सिक्स याचं सबट्रॅक्शन केलं का येईल पहा इलेवन मायनस सिक्स फाय एट मायनस सिक्स टू हा टू एट मायनस सेवन वन ट्वेल्व पॉईंट टू फाय मीन्स डी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वेल्व पॉईंट टू फाय मीन्स डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वेल्व्ह पॉईंट टू फाय आणि ट्वेल्व पॉईंट टू फायचं स्क्वेअर रूट काय येणार आहे थ्री पॉईंट फाय आता हे ओरली कसं काढायचं पहा युनिट आणि टेन्स प्लेसला ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचं स्क्वेअर रूट फाय येतं ते लिहून घेतलं ट्वेल्वचे दोन फॅक्टर्स घ्यायचे फोर थ्री थ्रीचं ट्वेल्व त्यातला छोटा फॅक्टर घ्यायचा थ्री म्हणून तो इथे लिहायचा थ्री पॉईंट फाय किंवा तुम्ही थ्री पॉईंट फायचा स्क्वेअर करून पहा ट्वेल्व पॉईंट ट्वेंटी फाय मिळेल मीन्स डी इज इक्वल टू थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर आता डी म्हणजे काय आहे लेंथ ओ सी आहे दस द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर म्हणजे कॉडचं सेंटरपासून डिस्टन्स आहे थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट द फॉलोइंग टेबल्स शोज द नंबर ऑफ मेल अँड फिमेल वर्कर्स अंडर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम इन विलेजेस ए बी सी एन डी तर ए बी सी आणि डी या विलेजेसमध्ये जे काम करणारे मेल्स आणि फिमेल्स वर्कर्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा शो द इन्फॉर्मेशन बाय सब डिवायडेड बार डायग्रॅम म्हणजे सब डिवायडेड बार डायग्रॅम आपल्याला ड्रॉ करायचे आहे सेकंड क्वेश्चन आहे शो द इन्फॉर्मेशन बाय पर्सेंटेज बार डायग्रॅम आता सब डिवायडेड बार डायग्रॅम आणि पर्सेंटेज बार डायग्रॅम आपण ड्रॉ करणार आहोत त्यासाठी आपल्याला हा टेबल तयार करावा लागेल बघा पहिल्यांदा आपण सब डिवायडेड बार डायग्रॅम ड्रॉ करू विलेजेस ए बी सी डी नंबर ऑफ फिमेल्स अँड नंबर ऑफ मेल्स वर्कर्स आर हिअर गिव्हन तर त्यांची टोटल सब डिवायडेड बार डायग्रॅम काढण्यासाठी पहिल्यांदा टोटल करून घ्यायची वन फिफ्टी प्लस टू हंड्रेड ट्वेंटी फाय 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 प्लस टू सेवन टू प्लस वन थ्री मीन्स थ्री हंड्रेड सेवंटी फाय टू हंड्रेड फोर्टी प्लस वन हंड्रेड सिक्स्टी इज फोर हंड्रेड नाईन्टी प्लस टू हंड्रेड टेन इज थ्री हंड्रेड अँड वन हंड्रेड फोर्टी प्लस वन हंड्रेड टेन इज टू हंड्रेड फिफ्टी म्हणजे आपल्याला ए बी सी अँड डी विलेजेसची वर्कर्सची टोटल मिळालेली आहे आता या ठिकाणी एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलेले आहेत एक्स ॲक्सिसवरती विलेजेस आहेत ए बी सी डी आणि वाय ॲक्सिसवरती वर्कर्स आहेत आता कमीत कमी वर्कर्स किती आहेत टू हंड्रेड अँड फिफ्टी आहेत जास्तीत जास्त वर्कर्स किती आहेत तर फोर हंड्रेड आहेत म्हणून या ठिकाणी आपण स्केल कसं घेतलेलं आहे पा वाय ॲक्सिसवरती वन सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी तर या ठिकाणी तुम्ही स्केल लिहायचं आहे फॉर वाई एक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी वर्कर्स फिफ्टी वर्कर्स असं लिहायचं आहे आता सब डिवायडेड बार डायग्रॅम ड्रॉ करायचे असेल तर काय करायचं आपण जी टोटल केलेली असते त्या टोटलचे पहिल्यांदा बार ड्रॉ करून घ्यायची तर ए विलेजेसची टोटल आहे थ्री हंड्रेड सेवेंटी फाय आपण वन सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी घेतले पहा वन सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टी तर वन सेंटीमीटरमध्ये टेन मिलीमीटर असतात मीन्स टेन मिलीमीटर इज इक्वल टू फिफ्टी मीन्स वन मिलीमीटर इज इक्वल टू काय येणार फिफ्टी अपॉन टेन झिरो झिरो कॅन्सल फाय येणार म्हणजे वन मिलीमीटरची व्हॅल्यू आहे फाय आपल्याला पाहिजे थ्री हंड्रेड सेवंटी फाय मग थ्री फिफ्टीच्या वरती अजून ट्वेंटी फाय पाहिजेत म्हणजे फाय फायचं ट्वेंटी फाय म्हणजे छोट्या छोट्या फाय लाईन्स जायच्या आणि तिथं हा बार ड्रॉ करून घेतला त्यानंतर विलेज बीची टोटल आहे फोर हंड्रेड या ठिकाणी फोर हंड्रेड आहे तर आपण तो बारही ड्रॉ केला विलेज सीची टोटल आहे थ्री हंड्रेड या ठिकाणी थ्री हंड्रेड आहे तोही बार ड्रॉ केला विलेज डीची टोटल आहे टू हंड्रेड फिफ्टी तोही बार ड्रॉ केला आता त्यानंतर काय करायचं नंबर ऑफ मेल्स आणि फिमेल व वर्कर दिलेले आहेत तर पहिल्यांदा काय दिलेत फिमेल्स फिमेल्स आहेत वन हंड्रेड फिफ्टी आता वन हंड्रेड फिफ्टी आपण जो पहिला बार ड्रॉ केला आहे त्यामध्ये वन हंड्रेड फिफ्टी इथं आहे इथंमध्ये लाईन मारली म्हणजे लाईनच्या खाली आहेत ते फिमेल वर्कर्स आहेत लाईनच्या वरती आहेत ते मेल वर्कर्स आहेत आता या ठिकाणी मी कलर केलेला आहे तुम्ही कलर करू शकता किंवा अशा लाईन मारू शकता एकामध्ये लाईन मारा एक ब्लँक ठेवा किंवा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता मात्र तुम्ही जे केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही दाखवायचं आहे इथं दाखवलेलं आहे पहा लाईट कलरमध्ये नंबर ऑफ फिमेल वर्कर्स आहेत आणि डार्क कलरमध्ये नंबर ऑफ मेल वर्कर्स आहेत त्यानंतर बी विलेजमध्ये नंबर ऑफ फिमेल्स आहेत टू हंड्रेड फॉर्टी आता टू हंड्रेड फॉर्टी इथं टू हंड्रेड आहे टू हंड्रेडच्या वरती आपल्याला फॉर्टी पाहिजेत वन मिलीमीटरची व्हॅल्यू आहे फाय फाय एट द फॉर्टी म्हणजे एट लाईन्सच्या ठिकाणी लाईन मारावी लागेल लाईनच्या खाली आहेत फिमेल वर्कर्स म्हणजे राहिलेले आहेत वरती मेल वर्कर्स सी विलेजमध्ये नाइंटी फिमेल्स आहेत नाइंटी म्हणजे फिफ्टीच्यावरती अजून फॉर्टी म्हणजे फा एट ज फॉर्टी म्हणजे फिफ्टीच्यावरती एट वरती छोट्या छोट्या एट लाइन्स घेतल्या त्याच्या खाली वर्कर्स वरती आहेत ते मेल वर्कर्स आता डी विलेजमध्ये वन हंड्रेड अँड फॉर्टी फिमेल्स आहेत वन हंड्रेड फॉर्टी म्हणजे हंड्रेडच्यावरती फॉर्टी म्हणजे हंड्रेडच्यावरती एट लाईन्स येतील या ठिकाणी लाईन ड्रॉ केली खाली आहेत फिमेल वर्कर्सवरती आहेत मेल वर्कर्स हा झाला सब डिवायडेड बार ग्राफ तर या पद्धतीने सब डिवायडेड बार ग्राफ तुम्ही यापूर्वी काढायला शिकलेले आहात तर हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा आता याच्यामध्ये सेकंड सब क्वेश्चन काय होता पहा पर्सेंटेज बार डायग्रॅम आता पर्सेंटेज बार डायग्रॅमसाठी आपण जो डिवायडेड बार डायग्रॅमसाठी ॲडिशन केलेली होती तसेच इथपर्यंत कॉलम येणार आहेत आता त्याच्यापुढे काय करायचं आहे पर्सेंटेज ऑफ फिमेल्स अँड पर्सेंटेज ऑफ मेल्स आता हे पर्सेंटेज कसं करायचं पहा पहिल्यांदा विलेज आहे ए आता आपण मेल किंवा फिमेल एकाचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं की दुसऱ्याचं कसं काढायचं तर हंड्रेडमधून ते सबट्रॅक करायचं आपण फिमेलचं पर्सेंटेज काढू ए विलेजमध्ये फिमेल्स आहेत वन हंड्रेड फिफ्टी आणि टोटल आहेत थ्री हंड्रेड सेवंटी फाय वन हंड्रेड फिफ्टी अपॉन थ्री हंड्रेड सेवन्टी फाय पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून मल्टिप्लाय बाय हंड्रेड ट्वेंटी फायने डिवाईड होईल ट्वेंटी फाय फोर ज हंड्रेड ट्वेंटी फाय वन जं ट्वेंटी फाय इथं किती राहिले पहा थर्टी सेवनमधून ट्वेंटी फाय गेले ट्वेल्व राहिले म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी फाय झाले ट्वेंटी फाय फाय ज वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय फिफ्टीन वन ज फिफ्टीन फिफ्टीन वन ज फिफ्टीन फिफ्टीन झिरो झिरो टेन फोर फॉर्टी म्हणजे फिमेलचं पर्सेंटेज आलं फॉर्टी आता ते हंड्रेडमधून सबट्रॅक केलं हंड्रेड मायनस फोर्टी सिक्स्टी म्हणजे मेलचं पर्सेंटेज आलं सिक्स्टी बी विलेजमध्ये फिमेल्स आहेत टू हंड्रेड फॉर्टी टोटल आहे फोर हंड्रेड तर टू हंड्रेड फॉर्टी अपॉन फोर हंड्रेड झिरो झिरो कॅन्सल मल्टिप्लाय बाय हंड्रेड करायचेच आहेत अजून एक झिरो कॅन्सल होईल फोर वन ज फोर फोर सिक्स ज ट्वेंटी फोर टेन सिक्स ज सिक्स्टी म्हणजे फिमेल वर्कर्स आहेत सिक्स्टी पर्सेंट म्हणजे हंड्रेड मायनस सिक्स्टी फॉर्टी पर्सेंट मेल वर्कर्स झाले पुढचं विलेज सी आहे सी विलेजमध्ये मेल्स फिमेल्स आहेत नाईन्टी अपाउंड टोटल आहे थ्री हंड्रेड मल्टीप्लाय बाय हंड्रेड पर्सेंटेज काढायचं आहे म्हणजे मल्टिप्लाय हंड्रेड करायचं आहे झिरो झिरो गेले थ्री वन झ थ्री 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 झ नाईन थ्री झिरो झिरो थर्टी पर्सेंट फिमेल्स आहेत हंड्रेड मायनस थर्टी केले तर सेवंटी पर्सेंट मेल येतील लास्ट डी विलेज फिमेल्स आहेत वन हंड्रेड फॉर्टी अपॉन टोटल आहे टू हंड्रेड फिफ्टी मल्टीप्लाय बाय हंड्रेड हा झिरो हा झिरो गेला ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय फोर ज हंड्रेड फॉर्टीन इंटू फोर फॉर्टीन फोर ज फिफ्टी सिक्स म्हणजे पर्सेंटेज ऑफ फिमेल इज फिफ्टी सिक्स हंड्रेड मायनस फिफ्टी सिक्स केले तर पर्सेंटेज ऑफ मेल काय येणार आहे फॉर्टी फोर पर्सेंट अशा पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट केल्याशिवाय पर्सेंटेज बार डायग्रॅम ड्रॉ करता येणार नाही आता हे पर्सेंटेज आपलं कॅल्क्युलेट करून झालेलं आहे पर्सेंटेज डाय बार डायग्रॅम एक्स ॲक्सिसवर विलेजर्स आणि वाय ॲक्सिसवर पर्सेंटेज 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 नंबर ऑफ वर्कर्स आता वर्कर्सचं पर्सेंटेज आपण काढलेलं आहे त्यामुळे सगळे बार हंड्रेडचे ड्रॉ करायचे आहेत आता सगळे बार हंड्रेडचे ड्रॉ करून घेतले की आपण जसा डिवायडेड बार डायग्राफ काढला होता सेम तसा पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा पहा पर्सेंटेज ऑफ फिमेल इज फॉर्टी फॉर्टीला इथं लाईन मारली फॉर्टीच्या खाली आहेत ते फिमेल वर्कर्सचं पर्सेंटेज आहे आणि वरती आहे ते सिक्स्टी मेल वर्कर्सचं आहे बी विलेजमध्ये फिमेलचं पर्सेंटेज सिक्स्टी आहे इथं लाईन मारली सिक्स्टीच्या खाली फिमेल वर्कर्स वरती मेल वर्कर्स सी विलेजमध्ये थर्टी पर्सेंट फिमेल्स आहेत थर्टीच्या इथे लाईन मारली थर्टीच्या खाली आहेत ते फिमेल वर्कर्स ते वेगळ्या कलरने दाखवलेत वरचे मेल वर्कर्स त्यानंतर डी विलेजमध्ये फिफ्टी सिक्स आहेत आता फिफ्टी सिक्स म्हणजे फिफ्टीच्या वरती सिक्स लाईन्स येतील त्या ठिकाणी लाईन मारली म्हणजे फिफ्टी सिक्स आहे फिमेल वर्करचं पर्सेंटेज आणि वरती आहे ते मेल वर्करचं पर्सेंटेज म्हणजे सब डिवायडेड बार डायग्रॅममध्ये आपण ॲडिशन करून डायरेक्ट बार ड्रॉ करतो पर्सेंटेजमध्ये सगळे बार हंड्रेडचे ड्रॉ करायचे आणि पर्सेंटेजनुसार तो सब डिवाइड करायचा हा झाला पर्सेंटेज बार ग्राफ तर विद्यार्थी मित्रांनो मेसेलिनियस एक्झरसाइज टू हा मोठा आहे त्यामुळे आपण तो दोन व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर क्वेश्चन नंबर वन टू एट या व्हिडिओमध्ये अभ्यासा राहिलेले क्वेश्चन्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळतील डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ थँक यू